नमस्कार आपल्या विरोधीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीतर्फे संघटनेने दिनांक 11 ऑगस्ट 1966 रोजी एक दिवसाचे सामूहिक किरकोळ राजा आंदोलन करून संघटनात्मक सामूहिक आंदोलनाचा पाया रचला होता. तो स्मृतिदिन अविस्मरणीय असल्याने आज 11 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात चेतना दिन पाळून या स्मृतिदिनास वंदन करावे. मान्य स्वर्ग कर्णिक यांच्या प्रतिमेसमोर सर्वांनी मध्यवर्ती संघटनेची प्रतिमा पूजन करून हा कार्यक्रम करावा. सकाळच्या सत्रात किंवा दुपारी भोजनाच्या सुट्टीत करावे असे निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, दीपक पाटील, सचिव सुधीर पोद्दार, कोषाध्यक्ष तायडे अप्पा आदी उपस्थित होते. 11 ऑगस्ट 2022 हा आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा हा दिवस आहे. 1966 रोजी ज्या दिवशी संघटना स्थापन झाली त्या याच दिवशी सगळे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने रग कर्णिक आमचे राज्याचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या दिवसापासून ही संघटना स्थापन झाली. म्हणून त्या दिवसापासून तर आजपर्यंत आम्ही चेतना दिवस म्हणून हा साजरा करतो. आज आम्ही देश सेवेची एक प्रतिज्ञा आम्ही सांगितली आहे, ती प्रतिज्ञा आम्ही आपल्यासमोर सगळ्यांसमोर सादर करतो आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही ती प्रतिज्ञा घेत आहोत. सगळ्यांनी हा 11 ऑगस्ट 1966 या दिवसाचा स्मृतिदिन आहे. 11 ऑगस्ट 1966 हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारखा एक दिवस आहे. पूर्ण महाराष्ट्रभर कॅज्युअल्यू म्हणजे किरकोळ रजा घेऊन सामुदायिक आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनामुळे आज आमचे 5 आकडी पगार झालेले आहेत. कारण वेतन निश्चिती जी असायची ती कुणाचीही ठिकाणावर नव्हती. प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमध्ये वेतन श्रेणी वेगवेगळी होती, शिक्षकांची वेगळी होती, सिस्टर लोकांची वेगळ्या होत होत्या. तर शैक्षणिक अर्थेनुरूप जी काही वेतन निश्चिती झाली ती 11 ऑगस्ट 1966 एका दिवसाच्या सामुदायिक रजेच्या आंदोलनातून निर्माण झाली. आणि त्यावेळेला ह्याच सरकारने बळकस आयोग निर्माण केला आणि त्या बळकस आयोगाच्या शिफारशीनुरूप हे आपल्याला संपूर्णपणे आता ज्या काही स्लॅब म्हणजे DHS स्लॅब जे काही मिळत आहेत, जे वारंवार ज्यावेळेला वेतन निश्चिती होते आयोगामध्ये त्याची पूर्णपणे त्याच्या बेसिक धरून ते चालू आहे. हा दिवस राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा 66 जे साल होतं त्याच्यापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी संघटना ते सभासद कोणत्या प्रकारे वागणूक त्यांना तिथं ऑफिस कार्यालयामध्ये मिळवत होते अधिकाऱ्यांकडनं वरिष्ठ माणसाकडनं विचारू नका. पण आज संघटनेमध्ये आम्ही बिलकुल ताटमान्याने पाहिजे तिथे जातो, पाहिजे तिथे आंदोलन करतो. हे पूर्ण संघटनेच्या जीवावरती आहे.